नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अन्नकीटबद्दल माहिती घेणार आहोत। तर अन्नकीट हे पॅराफिट कंपनीचं उत्पादन आहे। यामध्ये एकूण 6 उत्पादनं आहेत। तर ते पिकाला जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यासाठी मदत करतात। आता यामुळे काय होतं, फुलांची संख्या वाढण्यास मदत होते, फळांची संख्या वाढण्यास मदत होते, त्यांची गुणवत्ता सुधारण्यात देखील आपल्याला मदत होते। यानंतर जे काही जमिनीत अन्नद्रव्य असतात, जसं कॅल्शियम फॉस्फरस फिक्स होण्याचे चान्सेस असतात, ते स्थिर होण्याचे चान्सेस असतात, पोटॅशियम सिलिकेट स्वरूपात सिलिकासोबत पडून राहत असतं, ते पिकाला उपलब्ध होत नाही। तर हे सगळं उपलब्ध होण्यासाठी मदत होते। त्यानंतर त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते। तर यामध्ये नेमकं काय काय असतं, तर यामध्ये असतं ॲझोटोबॅक्टर। ॲझोटोबॅक्टर काय करतो शेतकरी मित्रांनो, हा पिकाला अमोनिकल स्वरूपातील नत्र उपलब्ध करून देतो, की जेणेकरून त्याची जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत नाही, गरजेनुसार त्याची पिकाला उपलब्धता तो करून देतो। त्यानंतर याच्यामध्ये बॅसिलस मेगाथ्रियम म्हणजे PSB असतो, तो पिकाला कॅल्शियम फॉस्फरसचं समीकरण जोडून त्यांची उपलब्धता करून देतो। त्यानंतर यामध्ये KMB असतो, तो पिकाला सिलिकेट्समधनं सिलिकॉन आणि पोटॅशची आणि मॅग्नेशियमची उपलब्धता करून देतो। त्यानंतर त्याच्यामध्ये थायोबॅसिलस असतो, हा काय करतो, पिकाला झिंक फेरस सल्फरची उपलब्धता करून देतो। त्यानंतर त्याच्यात एक बुरशी असते, तिचं नाव आहे मायकोरायझा, ही पिकाला सबरूट म्हणून डेव्हलप होऊन स्वतः व्हाईट रूट सारखी वाढून हानिकारक परिस्थितीमध्ये तिथून पिकाला अन्नद्रव्य आणि पाण्याची उपलब्धता रूट झोनपर्यंत आणून करून देते। त्यानंतर यामध्ये आहे सीविड, ते न्यूट्रिएंटची उपलब्धता करून देतं, चिलेशन करून देतं, पांढऱ्या मुळांची वाढ देखील करून देतो। आता याचा आपण वापर कसा करावा, तर या स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे जर एखाद्या व्हेजिटेबलची तुमची लागवड असेल, तर तुम्ही असं 80 ते 100 लिटर अन्नकीटचं द्रावण करून त्यामध्ये ते रोपं त्यांच्या रूट झोनपर्यंत बुडवून त्याची लागवड तुम्ही करू शकता। समजा लागवड झालेली आहे, तर तुम्ही त्याची आळवणी किंवा ड्रीपद्वारे देखील त्याचा तुम्ही वापर करू शकता। समजा एखाद्या ठिकाणी जिथे ड्रिप नाही आहे, जसं हे ते ऊसाच्या पिकामध्ये तुम्हाला दिसत आहे, तर अशा ठिकाणी आपण त्याला पाटाद्वारे किंवा वाफा ओला करून वापसा कंडिशनमध्ये त्याची फवारणी देखील अन्नकीटची तुम्ही करू शकता। साधारणतः 20 गुंठ्या ते 1 एकरसाठी आपल्याला 1 अन्नकीटचा वापर करायचा आहे। धन्यवाद।